प्रवेश सुरू मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे स्वर्गीय चिंतामणी कोंडोपंत गुळवणी शैक्षणिक संकुल इंग्रजी व सेमी मराठीसाठी नर्सरी ते दहावी पर्यंत प्रवेश सुरू। आमची खास वैशिष्ट्ये, खानापूर तालुक्यातील इंग्रजी माध्यमाची पहिली दर्जेदार व नाविन्यपूर्ण शाळा, 41 वर्षाची अखंड परंपरा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन, क्रीडो या इंटरनॅशनल एज्युकेशन सिस्टीमद्वारे शिक्षण, सुसज्ज व हवेशीर वर्ग खोल्या सोबतच प्रशस्त संगणक कक्ष तसेच प्रशिक्षण सुविधा, खानापूर तालुक्यातील पहिली ATL प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्व शालेय परिसर CCTV कॅमेराच्या कक्षेत। तर मग आज संपर्क करा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। यानंतर जी बातमी आहे ती कोरोनाच्या संदर्भातली। महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढतच असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 135,796 गेली असून आत्तापर्यंत 67,706 जणांनी कोरोनावर मात केली। दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी आपण पाहूयात। 22 जून अखेर महाराष्ट्रात कुठे व किती कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत हे आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहणार आहोत। मुंबई 66,488, ठाणे 24,388, पुणे 15,881, पालघर 3,453, औरंगाबाद 3,400, नाशिक 2,762, तसेच रायगड 2,530, जळगाव 2,258, नागपूर 1,325, अकोला 1,188, सातारा 840, सोलापूर 741, तर कोल्हापूरमध्ये हा आकडा आहे 741, रत्नागिरी 501, धुळे 500, अमरावती 441, जालना 365, सांगली 293, नांदेड 282, अहमदनगर 304, हिंगोली 252, तर यवतमाळ 233, लातूर 217, उस्मानाबाद 76, सिंधुदुर्ग 163, बुलढाणा 160, गोंदिया 101, परभणी 85, नंदुरबार 83, भंडारा 75, वाशिम 71, गडचिरोली 59, चंद्रपूर 58, तर वर्धा 14 आणि अन्य जिल्ह्यामध्ये 114 कोरोनाबाधितांचा आकडा आहे। त्याचबरोबर कोरोनाने आतापर्यंत 6,283 जणांचा बळी घेतला असून 61,793 रुग्णांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।